कुंभोज येथील हिंदू व बौद्ध स्मशानभूमीतील स्मशान शेडची दुरावस्था झाली आहे. या दोन्ही शेडवर पत्रे नसल्यानं पावसाचं थेट पाणी शवदाहिन्यांवर पडतंय. त्यामुळे अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. नागरिकांनी वारंवार कुंभोज ग्रामपंचायतीला कळवूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्मशान शेडवरील पत्रे उडाल्यानं व पत्र्याला गळती लागल्यानं अंत्यसंस्कारावेळी अडथळे निर्माण होत आहेत. शेडचे पत्रे पूर्णपणे गंजून सडले आहेत, तर काही पत्रे दुरुस्तीअभावी वाऱ्याने उडून गेल्यानं स्मशान शेडची दुरावस्था झाली आहे. स्मशान शेडसाठी गेली 5 ते 6 वर्ष झाली ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी होत आहे, पण स्मशान शेडसाठी निधी लावण्यासाठी कशात गोडं अडलंय हे समजायला वाव नाही. पावसाळ्यात मृतांवर अंत्यसंस्कार करणं जोखमीचं व अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्मशान शेडचे खराब झालेले लोखंडी पत्रे बदलावेत, तसेच परिसर स्वच्छ करून शेडमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होते आहे. त्यामुळे कुंभोज ग्रामपंचायतीनं लक्ष घालून त्वरित स्मशान शेडची दुरुस्ती करून दोन्ही स्मशान शेडवरती नवीन पत्रे बसवण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होते आहे. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.